आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांच्या प्रतिमेचं दहन, डीपीआयची संतप्त आंदोलने. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेने गेल्या काही दिवस शिरोळात आंदोलनं सुरू केली आहेत. या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे संतापलेल्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिरोळचे तहसीलदार गुरव यांच्या प्रतिमेचं दहन केलं. जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यावर कडक कारवाई अशी मागणी डीपीआय कार्यकर्त्यांची आहे. बेकायदा तंबाखू कोटा प्रश्नावरून हे आंदोलन सुरू झालं आहे. जयसिंगपुरातले धनिक प्रशासनाला हाताला धरून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत, असा आरोप डीपीआयचा आहे. यापेक्षा मोठी आंदोलने पुढच्या काळात आपण करणार आहोत, असं मत दीपक आवते, गोपाळ गुजरे, सौ सविता मसनाईक, महेश भोसले आदींनी व्यक्त केलं. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही शिरोळ तहसीलदार ऑफिस समोर गेले 5 ते 7 दिवस झाले. आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन छेडलेलं आहे. तो आमचा विषय म्हणजे जयसिंगपूर शहरामधील बेकायदेशीर तंबाखू व्यवसाय जे आहेत ते बंद करा म्हणून मुख्याधिकाऱ्यांच्यावर आम्ही कारवाई करा अशी निवेदन दिलेली होती. पण या संबंधित तहसीलदाराने मुख्याधिकाऱ्यावर तर कारवाई केलीच नाही, पण त्या तंबाखू व्यवसाय काय झालं हे पण समजलं नाही आणि आमच्या आंदोलनस्थळी भेटसुद्धा दिली नाही. त्यामुळं आम्ही या डीपीआयच्या वतीनं तहसीलदार गजानन गुरव यांचा जाहीर निषेध म्हणून त्यांचा या ठिकाणी आज पुतळा दहन केलेला आहे आणि या शासनात जाग आणण्याचं काम केलेलं आहे. जर आज संध्याकाळपर्यंत जर या विषयावर जर तोडगा नाही निघाला, मुख्याधिकारी जर कारवाई झाली नाही, तर आम्ही उद्या सकाळी त्या तहसीलदार ऑफिसच्या इमारतीच्या वरून उड्या टाकून शिवले असल्याला आंदोलन करणार आहोत. नारायण कांबळे, बाळा सोमाने, महादेव कवडे, सागर कांबळे, पूजा तकडे, दस्तगीर जमादार यांनी शासनानं या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.